बारा चेंडू मध्ये आता दहा रनची गरज शेवटचे बारा बॉल दहा धाबा न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यासमोर कधी कधी नशेबाला दुकावं लागतं असं म्हणतात आता इथे प्रयत्न करावे लागतील पसपे संघाला या धाबा रोखण्याचा कारण मोठी भागीदारी दोन्ही खेळाडूंमध्ये पिंट्या पाटील आणि प्रसाद पाटील यांच्यामध्ये होत असताना पुढचा बॉल उंच गेलाय आणि यावेळेस आपण अंतर कमी का आपला झेल खाली शतरक्षक आहे त्या ठिकाणी आणि इथे मात्र झेल पकड़ला हा पहिला धक्का बसला बॅटिंग करत असताना फ्रेंड्स इलेव्हन अशे टीमला खेळाडू झाला पिंट्या पाटील बॅक टू द दॅव्हलियन धन्यवाद डीजे बघा जिते संघ आपण इथे रिपोर्ट रिपोर्टिंग करा त्यांच्या बरोबरने दुंद्रे संघ पनवेल परिसर मध्ये पोहोचलाय त्या संघाला विनंती आपण देखील रिपोर्टिंग करा आणि टॉप टू मध्ये मात्र या स्पर्धेमध्ये पोहोचलाय तो म्हणजे डोलवी संघ सकाळी पहिला सेमीफायनल सामना उपांत्यपर्यंत पहिला सामना ज्यामध्ये डोलवी संघ टॉप टू मध्ये पोहोचलाय पहिल्या दुसऱ्या क्रमांकावर त्यांनी मात्र नक्कीच आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज झालेलं आहे नवीन खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती गेलाय सूरज पाडील सचिन मात्रे एक परफेक्ट ऑलराउंडर या टीमचा आहे कारण या खेळाडूचा अर्धशतक आम्ही पाहिलं होतं या क्रीडांगणामध्ये नगरसेवक नगरसेविका चषकामध्ये हा शिवर्य संघामध्ये बॅटिंग स्ट्रेंथ चांगली आहे तेवढी चांगली बॉलिंग देखील एका बाजून आता कम करण्याची नामी संधी केतन भगत हा खेळाडू आपल्या संघासाठी करत असताना ओव्हर द विकेट पुढचा बॉल लिडिंग एज लागले आणखीन एक विकेट कहानी मेटवीस लगातार दोन धक्के बसले बॅटिंग करत असताना पुन्हा एकदा आपण पाहिला तर या ठिकाणी हा शिवरे संघाला अजूनही दहा चेंडूमध्ये दहा ची गरज तर याच दरम्यान ममताताई पाटील नगरसेविका पेंड यांचं या ठिकाणी शुभ आगमन आणखीन एक नारी शक्ती त्यांचं खरं तर शुभ आगमन तर त्यांचं आपण करूया स्वागत नरेंद्रभाई यांच्या सौभाग्यपदी ममताताई पाटील नगरसेविका पेंड नगरपालिका त्यांचं आपण करूया या ठिकाणी स्वागत वेलकम सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं बघा अजूनही मॅच संपलेली नाही आहे दहा चेंडूमध्ये आता दहा रन्सची गरज शेवटचे दहा बॉल आणि दहा दाबा सेल्फ कॉन्फिडन्स तुमच्याकडे जर का आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीमध्ये कुठेही जा तुम्हाला मरण नाही आहे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं हे वाक्य अतिशय प्रेरणादायी या सर्वांसाठी इथे आत्मविश्वास दाखवावा लागेल पळसपे संघाला आणि त्या आत्मविश्वासाने मात्र उलटफेर करावं लागेल या सामन्यामध्ये हशीब्रे संघाच्या अगेन्स्ट मग तो हशिब्रे संघ आपण पाहिला तर अखेरच्या क्षणापर्यंत संघर्ष करणारा न थकणारा न दमणारा हा संघ आहे आणि लढणारा हा योद्धा संघ आहे या संघासमोर मात्र एक मोठी अग्निपरीक्षा असेल आता दहा बॉलमध्ये तुम्हाला दहा दावा रोखायच्या आहेत मनीष मोकल आणखीन एक आपण पाहिला तर जेन्युअन ऑलराऊंडर या टीमचा आहे अनेक वेळा आपण पाहिला व्यावसायिक क्रिकेट खेळताना या काडूला मनीष मोकल लिट नंबर फोर मैदानामध्ये आलाय अजूनही दहा चेंडू मध्ये दहा रनची गरज केतन भगत विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आलाय या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली खरं तर विकेट हॅट्रिक ज्या ठिकाणी पूर्ण केली होती दीक्षित पाटीलने धीम्या गतीने टाकलेला बॉल आणखीन एक निर्धाव चेंडू बघा आता प्रेशर वाढत चाललंय हा शिवरे संघावरती पहिल्या दोन षटकामध्ये आपण पाहिला संपूर्णपणे मजबूत पारड झालं होतं हशिवर संघाचं परंतु या षटकामध्ये पहिले तीन चेंडू निधाव फेकले आणि महत्त्वाचं म्हणजे दोन विकेट मात्र या षटकामध्ये मिळाले ते म्हणजे परस्पेर संघाला केतन भगत या गोलंदाजाला आता शेवटचे नऊ बॉल विजयासाठी दहा दावांची गरज नऊ चेंडू आणि दहा दाबा कमालीचा हा सामना कमबॅक करतो मैदानामध्ये मोरी आयले म्हणून परस्पेर संघ पुढचा बॉल मोठा फटका खेळायचा आहे दबाव वाढलाय संदीप त्या ठिकाणी आहेत जेल खाली झेल पकडला आणि इथे मात्र संपला तो म्हणजे पुन्हा एकदा निखिल मोकलचा खेळ आता शेवटच्या आठ बॉल आणि विजयासाठी दहा रनची गरज सचिन मात्रे ज्या खेळाडूचा मी उल्लेख केला होता तो खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये आलाय अर्धशतक या मैदानात मी त्याच्या बॅटमधून पाहिलंय आता आठ बॉलमध्ये विजयासाठी दहा रनची गरज बारा बॉल दहा रनची गरज होती सलग चार चेंडू निर्धाव फेकलेत या ठिकाणी केतन भगत या गोलंदाजाने कमबॅक करतो मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा पळस्पे हा संघ अप्रतिम मॅच संकट करतं तर तुमच्यामध्ये एक वेगळी शक्ती घेऊन येतात आणि इथे मात्र या संकटाची तुम्हाला मात द्यावी लागेल आणि नक्कीच भविष्यात तुम्हाला चांगला विचार करावा लागेल प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करावा लागेल केतन भगतचं कौतुक करावं लागेल अगदी कमी वयाचा नवीन जोमाचा नवीन उमेदेचा हा गोलंदाज बॉली ट्रॅकमध्ये तयार वेगवान फटका खेळायचा अँगल क्रिएट केला आणि किन एक निर्धा चेंडू पाच बॉल डॉट फेकलेत आता सात चेंडू मध्ये विजयासाठी दहा रनची गरज हा शिवरेज संघाला जबरदस्त कमबॅक पस्पेर संघाकडून या स्पर्धेमध्ये पहिला मेडन षटक ठरेल का कारण पाच बॉल आतापर्यंत फेकले केतन निर्धाव तीन गडी बाद केलेत हा शेबटचा बॉल या षटकामधला असेल केतन भगत या खेळाडूचा कमालीचं कमबॅक हे खर तर नवीन टॅलेंट आहे पस्पेर संघाचं अपकमिंग यंगस्टार फ्युचर आहेत पयस्फेर संघाचे केतन भगत लास्ट बॉल सात चेंडू आणि दहा रनची गरज मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जोरदार टायद्या हो केतन भगत साठी या स्पर्धेतलं पहिलं मेडन षटक पळसपे संघासाठी केतन भगत या गोलंदाजाने अफलातून स्पेल या षटकामध्ये राहिला एकही दाव न खर्च करता तीन गडी बाद केले केतन भगत या खेळाडूने